कामोठे वसाहतीमधील नव्याने सुरू झालेल्या ब्लिंकिट रायडर कंपनीमधील कर्मचाऱ्यांना होत असलेल्या अन्यायाविरोधात स्थानिक भाजप माजी नगरसेवक विकास घरत यांनी आवाज उठवल्यामुळे तेथील 100 कर्मचाऱ्यांना येत्या 2 दिवसात न्याय मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी कामोठे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठेमधील ब्लिंकिट रायडर कंपनीतील 100 कामगारांनी त्यांना येणाऱ्या विविध समस्यांसाठी स्थानिक भाजप माजी नगरसेवक विकास घरत यांच्याशी संपर्क साधला. त्यावरून आज कामोठेमधील सदर कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विकास घरत यांनी कामगारांच्या साथीने सकारात्मक चर्चा करून कामगारांना येणाऱ्या समस्या, पगारामधील तफावत याबाबत मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केलं. यावेळी ब्लिंकिट रायडर या कंपनीच्या वरिष्ठांनी तफावत आहे ती योग्य पद्धतीने करून पूर्वीप्रमाणे करून देतो असे आश्वासन दिले. आज कामोठे कॉलनीमध्ये हा नवीन ब्लिंकिटचा एक स्टोर ओपन झालेला आहे. तर ज्या न्यू पनवेलला त्यांना ज्या पद्धतीत पेमेंट वगैरे भेटत असेल त्या पद्धतीची 40-50% तफावत होत होती, त्यासाठी माझ्याकडे ते आले होते. तर आज तिचे मॅनेजर आणि त्यांची मेन कमिटीशी चर्चा झाली आणि आज त्या चर्चेतून मार्ग निघालेले आहे. 2 दिवसात जी त्यांची तफावत आहे ती पूर्णपणे करून त्यांना योग्य ते पद्धतीत जे पूर्वी जसं चालू होतं त्याच पद्धतीत भेटणार अशी त्याही मला गवाही दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळात अशा अडचणी येत असतात आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही सक्षम असतो. 100% जर जी आम्ही मागणी केलेली आहे त्या पद्धतीत काही चाललं नाही तर भारतीय जनता पार्टी आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच मोठा मोर्चा आणून या स्थानिकांना कुठेतरी न्याय भेटायची अपेक्षा बाळगतो.